पुण्याच्या अगोदर हे सगळे लोक बौद्ध होते. 2500 वर्षापूर्वी आपल्या देशामध्ये बौद्ध धम्म स्थापना झाल्यानंतर सम्राट अशोकाच्या काळामध्ये सगळा देश बुद्धिस्ट होता. त्यानंतर शंकराचार्यांनी हिंदू धर्म आपल्या देशामध्ये आणला आणि मग आपल्या देशातले बहुतांश लोक हे हिंदू झाले. त्यानंतर इथं मुघल आले त्यावेळेला इथले हिंदू मुसलमान झालेले आहेत. इथे इंग्रज आपल्या देशामध्ये आले आणि आपल्या देशातले हिंदू ख्रिश्चन झालेले आहेत. त्यामुळं हे कौन काय कुठली बाहेर झालेली नाही आहे. त्यामुळं माननीय राज ठाकरे हे मनसे जे मोठे नेते आहेत आणि त्यांनी अलीकडं अशी घोषणा केलेली आहे की सगळ्या मशिदीवरचे भोंगे काढा, नाहीतर मग आम्ही हनुमान काय हनुमान चाली म्हणजे आम्ही भोंगे लावू. राज ठाकरेंना एवढी नम्र सूचना आहे की आपण अशी धमकी देण्याचा प्रयत्न करू नका. आपल्या देशामध्ये पेशवाई नाही, आपल्या देशामध्ये लोकशाही आहे आणि या लोकशाहीमध्ये प्रत्येकाला काय करायचं तो अधिकार आहे. त्यामुळं तुम्हाला भोंगे लावायचे असतील तर लावा, पण मशिदीचे भोंगे काढा या भूमिकेला आमचा कठोर विरोध आहे. रिपब्लिकन पक्षाचा भोंगे काढण्याला विरोध आहे. माननीय बाळासाहेब ठाकरे यांनी सुद्धा कधी भोंगे काढा अशी भूमिका